नाही अजूनही शुद्धीवर आलेली नाहीये. आपल्याला कळेल म्हणजे आम्ही सिटी स्कॅन केलंय, तिचा रिपोर्ट आला, आपल्याला कळलं की तिला हेड इंजरी कितपत आहे ते, आणि डोक्याला दुखापत झाली असल्यामुळे आम्हाला तिला 24 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. का माझ्या लेकीला त्रास देतोय? माझ्या शुभ्राला बरी कर. आधीच पोरीच्या नशिबी बापाचं सुख नाही, प्रेम नाही, आता तिला आणखी त्रास देऊ नकोस. मी जर का आयुष्यात 5 पैशाचं जरी पुण्य केलं असेल ना, तर त्या बदल्यात माझ्या शुभ्राला लवकरात लवकर बरी कर देव. बाबा मला खूप भीती वाटते. डॉक्टर म्हणाले शुभ्रा लवकर बरी. माझ काही चुकलं असेल का? ज्याची शिक्षा माझ्या शुभ्राला मिळते. तुझं काही चुकलेलं नाही बेटा. मग माझ्या शुभ्रा सोबतच असं का होत? माहित नाही. आपण जाणून बुजून कधीच कोणाचं नुकसान केलेलं नाहीये, कधी कोणाला त्रास दिलेला नाहीये, कोणाचं वाईट चिंतलेलं नाहीये, कधी सुद्धा का कोण जाणे कोणाच्या तरी हाय माझ्या कुटुंबाला का लागते कोणास ठाऊक. कदाचित काळच आपली परीक्षा बघत असलं पाहिजे. जाणून बुजून नाही, पण नकळत जर आपण कोणाला दुखावलं असेल तर त्याची हाय आपल्याला लागेल ना. असं कोण आहे? असं आपण चुकूनही कोणाशी कधी वागलेलं नाहीये. सत्यजित मुधोळकर. शुभ्राला आपण त्यांच्यापासून दूर घेऊन आला. एका बापाला आपल्या मुलीपासून वेगळं केलंय आपण. शुभ्राला भेटायला, तिला बघायला त्यांचा जीव कासावीस होत असेल. म्हणू नाही बाबा, शुभ्राचे वडील आहेत ते. माझं चुकलंय, माझं चुकलं. मी शुभ्राला यांच्यापासून दूर घेऊन आले. आता शुभ्रा माझ्या जवळ तरी राहते की नाही याची भीती वाटायला लागली आहे मला. काका, काय झालं शुभ्राला? कुठे येते आणि कशी येते आता?
ती अंडर ऑब्झर्वेशन आहे. अहो काका पण काय काय झालंय काय? म्हणजे मी तिला क्लासला सोडलं तेव्हा ती व्यवस्थित होती आणि नंतरच मी माझ्या कामासाठी निघालो होतो. अरे ती स्विमिंगला डाईव मारताना पडली. अहो काका माझं चुकलं, मी तिला तिथे एकटीला सोडायला नको हवं होतं. काका हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे. अरे तुझी काय चूक आहे त्यात? शुभ्रा पडली तो एक ऍक्सिडेंट होता आणि ऍक्सिडेंट आपल्याला सांगून होतात. हे बघ ती डावी मारण्याकरता शिडीवर चढत होती, तिचा पाय सरकला आणि ती पडली. अहो पण काका जर का ती स्विमिंग क्लासला गेलीच नसती तर ती पडली नसती ना. अरे सोन्या, माणूस एखादी गोष्ट नव्यानं शिकतो तेव्हा तो पडतो धडपडतो, पण ह्याचा अर्थ असा तर होत नाही ना तो शिकणं सोडून देतो. आणि आपल्या शुभ्राला स्विमिंग यायला हवं ना. काका शुभ्रा बरी होईल ना लवकर? अरे होईल म्हणजे काय, होणारच. आणि सोन्या, अरे असं खचून नाही जायचं, मोठा आहेस ना तू आता. तेव्हा असे प्रसंग आयुष्यात येतातच. ब्रेव. ती काही औषधं घेऊन या. मी जरा औषधं घेऊन येतो. द्या काका, मी आणतो. खाली केमिस्ट आहे माहिती ना तुला. हो एक काम कर, हे घे पैसे आणि आणखीन काय लागलं तर त्याला लिहून ठेवा. हो शुभ्रा येईल ना लवकर? शुद्धी येईल. मन खूप अस्वस्थ झालंय. अरे मन चिंती ते वैरी ना चिंती. पण कसं आहे की सोन्यासारख्या छोट्यांना असं कोसळताना पाहिलं ना की दुप्पट धीराने उभं राहावं लागतं. मी आता तेच करतोय अंकित. बाबा अहो काय बोलताय तुम्ही? तुम्ही शुभ्राला यांच्यापासून वेगळं केलं तसं नाही म्हणायचंय मला. तुझं काही चुकलेलं नाही बेटा. एखाद्या घडलेल्या गोष्टीला आपण बऱ्याच प्रमाणात जबाबदार आहोत हे जेव्हा आपल्याला लक्षात आणून दिलं जातं ना तेव्हा आपण स्वतःलाच दोषी धरतो. बाबा प्लीज, मला खरंच असं म्हणायचं नव्हतं. उलट तुम्ही जे काही केलं ते आम्हा दोघींच्या भल्यासाठी केलं माहिती आहे मला. पण नकळत जर कोणी दुखावलं गेलं असेल तर तुम्ही माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका बाबा प्लीज. मला मिस्टर सरनाईक शुभ्रा शुद्धीवर आली आता. सिटी स्कॅनचे रिपोर्ट पण आले. फॉर्च्युनेटली देर इज नो मेजर इंजुरी टू हेड. डॉक्टर आम्ही तिला भेटू शकतो? हो हो नक्की तुम्ही जरूर भेटू शकता, पण एकेकानेच भेटा आणि काळजी घ्या कारण तिला आरामाची खूप गरज आहे. बाबा शुभ्रा अगं काय झालं बाळा? खूप त्रास होतोय का तुला? हा दुखतंय का सांग मला, मी डॉक्टरांना बोलावते. नाही माझ्यामुळे तुला खूप त्रास होतो ना. असं काय बोलतेस बिल्लू? शाळ माझं बाळते. आम्ही कळत सांगतो मी पडेल असं मला वाटलं नव्हतं. सॉरी. अगं तू काय मुद्दाम थोडंच केलंयस? यात तुझी काहीच चूक नाही. ठरवून करतं का कोणी असं? नाही ना मग. आणि खेळताना असं छोटं मोठं लागतच की नाही? इट्स ओके. पण त्यामुळे तुला त्रास होतो ना? आईला आपल्या मुलीचा त्रास कधी होतो का? आणि तू ब्रेव्ह गर्ल आहेस माझी, हो की नाही? डोळे पुस, आता रडायचं नाही. शांत, तिला जास्त बोलायला लावू नका, तिला आरामाची गरज आहे. हो ऐकलं ना डॉक्टर काका काय म्हणाले?
झोप आता, झोप बेटा. थकल्यासारखा दिसतो. परवासात लई दगदग झाली का रे? काय आजी, काम आहेत म्हणली की दगदग होणारच. सत्य, त्या लाच प्रकरणाचा काही छडा लागला? नाही म्हणजे कोण होती ती माणसं? कळल, ते बी कळ. थोडी ओढाताण होईल, धावपळ होईल, पण समज कळत नको टेन्शन. अरे पण कशापाई एवढी धावपळ करतो? आता आल्या सरशी पड जरा. अरे शरीराला बी आरामाची गरज असती. अगं पडतोय कुठला आजी, आता दुपारून परत जायचंय मला मुंबईला. काय मुंबईला जायचंय? आणि आजच? मग अरे पण मग आलास कशा पाहि तू इथं एवढा प्रवास करून? आर्याला शाळेत सोडायचं होत ना म्हणून आलो. कमालच करतो तू. अरे म्या होती ना मग इथं, त्यासाठी परत यायची काय गरज होती का? अगं तसं नाही आजी, दुपार पर्यंत तिथं बी काही महत्वाचं काम नव्हतंच मला, वेळ होता हाताशी म्हणून आलो. अरे पण सत्या, कोल्हापूर ते मुंबई का 15 मिनिटाचा प्रवास आहे काय? येळ होता म्हणून आलो. मला तस नाही आजी, पण गेले काही दिवस माझं लई दुर्लक्ष होत आहे आर्याकडे. तिला उगा काही वाटाय नको म्हणून म्हणून आलो म्या. तिला येळ देता आला नाही की कसच होत बघ म्हणून आलो. तुझा तिच्यावर लई जीव हाय, लई प्रेम करतोस तिच्यावर. हे तुला मला काय, त्या इवल्याच्या जीवाला बी चांगलंच ठाव आहे. हे समज करून तुला जगासमोर सिद्ध करायची काय गरज आहे? जगासाठी नाही, स्वतःसाठी. म्हणजे? नाही म्हणजे मला उमगलं नाही. आर्या आणि फक्त आर्याच माझ्यासाठी महत्वाची आहे हे सिद्ध करायचं मला स्वतःलाच. काय नाही चल, आवरून घेतो म्या, मग आर्याला तयार करून तिला शाळेत सोड आणि मग निघन. आणि तू टेन्शन घेऊ नको, गाडीत झोप काढून गजा चालवल गाडी. आर्या तुझं पण ना त्या युवी सारखं सुरू झालंय आजकाल. त्याची एक जेवणाची आवरच तंत्र आहेत. आवर मीन्स? आवर मीन्स सांगते आधी, हा घास खा. आवर म्हणजे एकदम वेगळं, समथिंग डिफरंट. शुभ्रा सारखं? आत्या शुभ्रा काय करत असेल ग? शुभ्रा? अग हे काय मध्येच वेगळं? मध्येच नाही, ती मला सारखी आठवते. आऊर होत ना ते एकदम? आऊरच? अरे वा, माझाच शब्द लगेच माझ्यावरच वापरलास. आता सांग ना काय करत असेल ती? तिला पनिश केलं असेल का तिच्या मम्मानी? आर्या अगं बाळा, मला कसं माहित असणार? ती गेली आहे ना तिच्या घरी, मग तिथे ती मजेत असेल. आपण नको त्याचा विचार करायला. हे जेव. हाय डार्लिंग, झाली का भेट बाबांची? हो
काका ये सांग ना, मला कंपल्सरी जेवायला लावते। हो मी काय सांगणार, मला इथे रोज कंपल्सरी जेवायला लावते। कळले, तू जेव ग। सत्यजीतची झाली तयारी? हो झाली असेल। सारखी पिकनिकच आठवतीय, कुठून त्या दादा होकरला नडलो आणि त्यांनी ती खुन्नस ठेवून हा सगळा प्रकार केला। माझाच मूर्खपणा नडला। काका तो दादा होकर म्हणजे तोच ना दाढीवाला? आर्या हे घे, त्याला आज खास संपव आणि जा, युवीला बोलव ना, त्याला सांग आत्याने जेवायला वाढले म्हणून। हा जा पटकन। अगं पाणी आर्या। खरंच मी दादाला नडायला नको होता, तरी मला सत्यजीत सांगत होता की त्याच्या वाटेला नको जाय, पण मी नाही ऐकलं। विहंग तू आता गिल्टी कशाला वाटून घेतोयस? सगळ्यात जास्ती कोणी गिल्टी असायला हवं तर ती मी। ती तुमच्या घरात आलीच नसते तर दादा होळकरचा प्रश्न सुटला नसता। काहीतरी मूर्खासारखं बोलू नको। दादाच आणि सत्यजितचं फार पहिल्यापासूनचं वैर। दादा होळकर म्हणजे ना एक खाजून खरूच काढणारा माणूस। आपण त्याच्या वाटेला नाही ना गेलो तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून त्रास देणार आहे। जगाच्या पाठीवर कुठेही जा, तिथे येऊन टपकणार असता। नाही तर हे ना तर या जन्मात तरी संपेल असं वाटत नाही। आणि सत्यजितला काय आता याची सगळ्याची सवय झाली। इनफॅक्ट मला तर असं वाटतं ना की सत्यजितने दादा होळकरला शत्रू म्हणून ऍडॉप्ट केलं की का? आणि आता ह्या सगळ्याचा तुझ्याशी काय संबंध आहे? त्यामुळे उगाच असला फालतू विचार करू नको। मी आलो सत्यजित। नाही नको राहू, तर मी घेईन नंतर। काळजी करू नकस, आपली शुगर लवकरच बरी होईल बघ। देवाला तसं साकडच घातलंय, आता त्यो आहे आणि मी आहे। शुभ्रा शुद्धीत आली आहे मावशी। देवा तुझं लय लय आभार। हे बघ ती आता लवकरच बरी होईल आणि घरी येते का नाही बघ। ती घरी आली ना का तो मग दोघींची बी दिलिष्टच काढणार आहे म्या। कोणाची बी वाईट नजर आणि सावली पडाय नको बघ। मावशी शुभ्रा शुद्धीत आल्यानंतर पहिल्यांदा काय म्हणाली माहिती? मला बाबा हवेत। खूप रडत होती, यांची खूप आठवण येत होती तिला। आज असायला हवे तुझे, शुभ्राला खूप गरज आहे त्यांची। काही गरज नाहीये, शुभ्राला सत्यजित मुदळकर या माणसाची अजिबात गरज नाहीये। खरं जर सरनाईक फॅमिलीतल्या कुठल्याच माणसाला त्या माणसाची गरज असता कामा नये आणि भविष्यात सुद्धा तशी पडू नये कधी। शुभ्राची काळजी घ्यायला आपण सगळे समर्थ आहोत,
गेली 7 वर्ष आपण सुखातच होतो आणि भविष्यामध्ये पण तुला जर सुख अवसल मन हो तर लक्षात ठेव तुझ्या आणि शुभ्राजी आयुष्यातून सत्यजित मुदळकर हे नाव कायमचं खोडून टाक आणि शुभ्राजी आयुष्यात त्या माणसाला आणण्याचा प्रयत्न चुकून सुद्धा करू नकोस। मंजिरी